ओमिक्रॉनच्या नावावर निर्बंध लादायचे आणि दुसऱ्या बाजूला अनधिकृतपणे या सगळ्या गोष्टी सुरू करायच्या, म्हणजे जो शासनाला अधिकृतरित्या रेव्हेन्यू कर मिळणार आहे तो मिळणार नाही, सरकारचं नुकसान होईल, आणि दुसऱ्या बाजूला महापालिका असेल पोलीस असतील यांनी वेगळ्या मार्गाने आपले किसे भरायचे वसुली करायची अशा प्रकारचा डाव अशा निर्णयांच्या मागे असावा असा संशय यायला काही हरकत नाही। कारण एका बाजूला डान्स बार असल्याची बंदी असल्याचं सरकार सांगतंय आणि त्या ठिकाणी डान्स बार खुल्याम चालू असल्याचं या ठिकाणी मीडियानी दाखवलेलं आहे। एसटी आज बंद आहेत, एसटी बंद असताना खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते, खासगी वाहतूकदारांकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दलाली कमिशन त्या ठिकाणी घेत असल्याच्या चर्चा आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ओमिक्रॉनच्या नावावर अधिकृत गोष्टी बंद करत अनधिकृतपणे लूट करण्याचा डाव तर नाही ना अशा प्रकारचा संशय त्या ठिकाणी येतो। आणि माझं सांगणं आहे की निर्बंध जरूर लादा, पण आज निर्बंध सहन करण्याच्या पुढे आज नागरिक गेलेत, कारण त्यांचा आर्थिक घडीच पूर्ण विस्कळीत झाली। नोकरदार असेल त्याला आर्थिक चणचण आहे, छोटे व्यावसायिक व्यापारी असतील त्यांना सरकारनं कुठल्याही प्रकारचा आधार दिला नाही, हॉटेल व्यावसायिक असतील, इतर व्यावसायिक असतील, उद्योजक असतील तेही आज हवालदिल झालेत, आणि त्याच्यामुळे सरकारनं निर्बंध लादत असताना यांना कशा पद्धतीनं बॅकअप सोयी सवलती देता येईल याचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे, नाहीतर पूर्णपणे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आज त्या ठिकाणी वाईट अवस्थेत आहे आणि अशा प्रकारे जर जास्त गोष्टी झाल्या तर आणखी अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईल, त्याचाही विचार राज्य सरकारनं करण्याची आवश्यकता आहे।